कोरोना व्हायरसची ही जागतिक साथ आता संपत आलीये का या प्रश्नाचं उत्तर गेले दोन वर्षांपासून आपण शोधतोय पण कदाचित या वर्षी ही साथ संपू शकते असं काही जाणकार सांगत आहेत तुम्ही पेशंट्सची संख्या लाखांच्या घरात असताना मी असं का म्हणतोय आणि आता एखादा नवीन व्हेरियंट आला तर काय होईल पाहूयात बीबीसी मराठीवर सोपी गोष्ट तुम्हाला रोज सोपी गोष्ट पाहायची असेल तर सबस्क्राईब बटन दाबायला मात्र विसरू नका ओमिक्रॉनमुळे होणारा आजार सौम्य दिसून येतोय ज्यामुळे काही तज्ञ याला नॅचरल व्हॅक्सिन असं म्हणतायत येणाऱ्या काळात हा व्हायरस हळूहळू फ्लू सारखा होऊ शकेल असंही म्हटलं जात आहे मग कोविडचं हे नवीन युग कसं असेल लिव्हरपूल विद्यापीठाचे साथ आणि जागतिक आरोग्य तज्ञ प्राध्यापक ज्युलियस हिस्कॉक म्हणतात आपण याच टप्प्यावर पोहोचलो आहोत किमान युके मध्ये तरी ही शेवटाची सुरुवात आहे दोन हजार बावीस मधलं जीवन कोरोना आधीच्या जीवनाप्रमाणेच असेल तर महाराष्ट्राचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आउटे देखील सांगतात की कोरोना येणाऱ्या काळात फ्लू सारखा होईल जेव्हा थंडी वाढते पावसाळा वाढतो विशिष्ट भागामध्ये एखाद्या राज्यामध्ये तर या पद्धतीनं तो आढळत राहील मधून मधून वर काढेल परंतु काही विशिष्ट भागामध्ये आणि काही विशिष्ट लोकांच्या मध्ये त्याच्यामुळे ओव्हरऑल तो एखाद्या फ्लूच्या आजारासारखा आपल्याला आढळत राहील त्याच्यामुळे येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये हे घडेल असं एकूण आता चित्र आहे जगभरात कोरोनाची साथ मोठ्या झपाट्याने पसरली पण त्याची दाहकता मात्र तशीच कायम राहिलेली नाही मूळचा कोरोना व्हायरस आणि डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉनची तीव्रता ही कमी असल्याचं दिसून येत आहे तज्ज्ञ सांगतात एकतर विषाणूचा संपूर्णत नायनाट होतो किंवा तो अत्यंत कमजोर होऊन आपल्यासोबतच राहतो कोरोना व्हायरसही त्यामुळे सर्दी गोवर एचआय मलेरिया या रोगांच्या गटांमध्ये सहभागी होईल याचा अर्थ असा की आता कोविड आपल्या आजूबाजूला असला तरी दैनंदिन जीवनात निर्बंध लावण्याची गरज मात्र नसेल धोका असलेल्यांची काळजी आपण घेऊ तर इतर लोक यातून बरे होत राहतील मात्र गंभीर आजारांसाठी कारणीभूत ठरणारा एखादा नवीन येण्याची भीती मात्र अजूनही कायम आहे यापुढे कोविड किती गंभीर बनेल तर लंडनच्या इम्पिरियल कॉलेजमधील एपिडेमिओलॉजिस्ट अझरा घनी म्हणतात एखादा आजार कायमचा आपल्या समाजात आला म्हणजे एंडेमिक झाला तर तो आपोआप सौम्य होत नाही मलेरिया कांजिण्यासारखे आजार वर्ष एंडेमिक होऊ नये यामुळे लोकांचा मृत्यू होतोय आपलं शरीर कोविडशी लढण्यासाठी सज्ज झाल्यामुळे हा कमी घातक ठरतोय लसीकरण बुस्टर डोस यामुळे व्हायरसचा गंभीर परिणाम होणार नाही ओमिक्रॉनचं अस्तित्व संपल्यानंतर काही काळासाठी प्रतिकारशक्ती शरीरात नक्की असेलच लिवरपूल विद्यापीठाचे प्राध्यापक हिस्कॉक्स म्हणतात जुने किंवा नवीन व्हेरियंट एकत्र जरी आले तरी आपल्यापैकी बहुतांश जणांना सामान्य कोरोना विषाणूसारखी सर्दी होईल नाक चोंदणं किंवा डोकेदुखीसारखा त्रास होईल आणि काही काळाने तुम्ही बरे देखील व्हाल भारतात लसीकरण आणि मोठ्या प्रमाणावरती झालेला संसर्ग यामुळे कोरोना संसर्ग जरी झाला तरी गंभीर आजारी पडण्याचा धोका हा निश्चितच कमी होईल थोड्या थोड्या प्रमाणात अत्यंत सौम्य लक्षणात लोकांना तो आजार होईल आणि या पद्धतीने त्याची जी जगभरात महामारी पॅन्डेमिक आलेला आहे त्याचा शेवटकडे ही वाटचाल ओमायक्रॉनद्वारे संसर्ग झालेल्यांना होण्याची दाट दाट शक्यता आहे भारतात आतापर्यंत कोविड विरोधी लशीचे एकशे सत्तावन्न कोटी डोस देण्यात आले नव्वद टक्के लोकांना पहिला डोस मिळाला आहे तर चौसष्ट टक्के नागरिकांना दोनही डोस मिळालेले आहेत महाराष्ट्रामध्ये चौदा कोटींपेक्षा जास्त डोस देण्यात आलेत कोविडच्या या एंडेमिक काळात लोकांचे मृत्यू होतील हे सत्य आहे पण ह्याचं प्रमाण मात्र कमी असेल प्रामुख्याने धोका हा वयोवृद्ध आणि रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्यांना असेल शून्य मृत्यू अपेक्षित असतील तर निर्बंधांचा खेळ हा ठेवावा लागेल पण लॉकडाऊन किंवा मोठे निर्बंध पुन्हा येणार नाहीत असं तज्ञ म्हणतात यात एका गोष्टीकडे दुर्लक्ष करता येणार नाही ते म्हणजे अनेक गरीब देशात अजूनही लसीकरण फार कमी प्रमाणात झालंय त्यामुळे त्या ठिकाणी नजिकच्या काळात साथ संपण्याची शक्यता नाही म्हणून भारताची वाटचाल पॅन्डेमिक कडून एन्डेमिक कडे होत असली तरी काळजी घेत राहावी लागेल तुम्हाला ही सोपी गोष्ट उपयुक्त वाटत असेल तर नक्की शेअर करा आणि अधिक माहितीसाठी बीबीसी मराठी डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या